मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या एकोणावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता स्वरा ही जवळ येऊन तिच्या दोन्ही हाताने दिवा हा विजू नये म्हणून प्रयत्न करत असते पंडित पंडितजी तिथे येतात आणि स्वराला बघतात तेव्हा स्वराला बघून पंडितजी म्हणतात की स्वरा तू इथे काय करते आणि पंडितजी स्वराला बाजूला होण्यासाठी सांगतात आणि लगेच म्हणतात की मल्हार कुठे त्याच वेळेस लगेच दरवाज्यातून मल्हार हा बाहेर येतो तेव्हा पंडितजी मल्हारला म्हणतात की एक शब्दही बोलू नकोस आणि पंडितजी म्हणतात की मला वाटत होतं की तू ही परीक्षा तरी पास होशील पण आज तू मला निराश केलंस आणि तू या परीक्षेत फेल झालास तर पंडितजी म्हणतात की आज तू मला माझा शिष्य म्हणण्याच्या लायकीचा राहिला नाहीस तेव्हा स्वरा ही पंडितजींना म्हणते की पंडितजी तुम्ही मल्हार गुरुजींना गाऊ तर स्वरा म्हणते माह्या गुरुजींना जर कुणी रागावत असेल तर मले त्यांना मदत करावयासच पाहिजे आणि माह्या गुरुजींनी तुम्हाला वचन दिलंय तेव्हा गुरुजींचे वचन ते माहे सुद्धा वचन आहे तेव्हा मला गुरुजींना मदत करावयासच पाहिजे तेव्हा स्वराजचे ते, स्वरा ते बोलणे ऐकून पंडितजी भारावून जातात आणि पंडितजींना खऱ्या सत्याची जाणीव होते तेव्हा आज स्वराने गुरुजींचा मान राखून गुरुजींची साथ दिली आहे आणि पंडितजींना व्यवस्थित समजावून सांगितले आहे तर आज हुशार स्वरा पुन्हा एकदा पंडितजी समोर येऊन मल्हारवरचे स्वराचे प्रेम आज पंडितजींना दिसले आहे तर कशी वाटली हुशार स्वरा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा